पुण्यात कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र कसब्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या मनसेला मोठा झटका बसलाय. मनसेच्या 50 कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सदस्यत्वाचे राजीनामे दिलेत. नेमकं असं काय घडलंय, एवढ्या मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामा का दिला हेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात. पुण्यातील कसबा विधानसभेसाठी राज ठाकरेंच्या मनसेनं भाजपच्या रासनेंना पाठिंबा जाहीर केला, तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर काही दिवसांपूर्वी थेट मनसेच्या कार्यालयातही कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 7 कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने धंगेकरांचा प्रचार करताना दिसल्यामुळे भाजप नेत्यांकडून तक्रार करण्यात आली. यामुळे बाळा नांदगावकरांना बैठक घेत कारवाईचा बडगा उगारावा लागला. यामुळे कसब्यातील मनसेला मोठं खिंडार पडलंय. मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन रवींद्र धंगेकरांचा उघडपणे प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धंगेकरांना पाठिंबा देण्याचं कारण म्हणजे रवींद्र धंगेकर कधी काळी मनसेत होते. मनसेतूनच 2 वेळा ते नगरसेवकही राहिले. मित्रत्वाच्या नात्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने राजीनामे दिले. यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंना हा मोठा राजकीय धक्का बसलाय. राज ठाकरेंनी कसब्यात भाजपला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं, मात्र आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर कसब्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. धंगेकरांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपवर काय परिणाम होईल हे येत्या 2 मार्चला निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.